हे जे चित्रपट आहेत म्हणजे कालासारखा कर्णनसारखा किंवा आता जयभीमसारखा चित्रपट हा तमिळ क्षेत्रात तमिळ माध्यमातूनच का येतो आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फुल्यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली, सत्यशोधक चळवळ पुढे आली, तो वारसा पुढे शाहू महाराजांनी पुढे नेला, मग बाबासाहेब आंबेडकरांनीच ते संविधानाच्या माध्यमातून किंवा बुद्धिझमच्या स्वीकारातून त्याला एका शिखरावर बाबासाहेबांनी नेऊन पोचवलं. त्याच पद्धतीनं तमिळनाडूमध्ये सुद्धा पेरियार रामस्वामी पेरियार नायकरांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी द्रविडी चळवळ सुरू झाली, ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली. जगा जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक आपण बघितलं असेल की जयभीम चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशभरामध्ये त्याला अखेरच्या डोक्यावर घेतलं. आजपर्यंतच्या चित्रपटाचं रेकॉर्ड ब्रेक करणारा हा चित्रपट ठरला आणि ह्या चित्रपटावरची आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी आज आपण आपला डॉक्टर संजय दाभाडे सर आपल्यासोबत आहेत. दाभाडे सर जे स्टिपचार बनत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी गेली अनेक वर्षे चळवळीमध्ये काम केलेलं आहे. अशा चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि समाजाशी नाळ असलेल्या डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहोत, त्याची प्रतिक्रिया घेत आहोत. डॉक्टर साहेब आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण एक चित्रपट बघितला असेल आणि तिथे जयभीम चित्रपटाच्या बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? जयभीम चित्रपट गेला आल्यापासून संपूर्ण देशभर त्याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे, लोकांनी त्याची नोंद घेतलेली आहे. या एका महत्त्वाच्या चित्रपटाची मी मनापासून स्वागत करतो. जयभीम चित्रपटाला मी मनापासून जयभीम करतो. जयभीम चित्रपटाने प्रामुख्याने एकूण चित्रपटसृष्टी जी आहे भारतातली त्याच्यामध्ये नक्कीच एक महत्त्वाचा ठसा उमटवलेला आपल्याला आता दिसतो आहे. आणि भारतीय चित्रपटसृष्टी जी आहे ती फार मोठी आहे, फिल्म इंडस्ट्री फार मोठी आहे. जगभरामध्ये जे चित्रपट तयार होतात वर्षाला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चित्रपट भारतामध्ये तयार होतात. त्याच्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टी आणि तिचा जनमानसांवर होणारा परिणाम हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याची नोंद घेणं आवश्यक आहे. तर गेले 100 वर्ष झालेली आहे चित्रपटसृष्टीच्या सुरुवात व्हायला. अनेक टप्पे, विकासाचे टप्पे याच्यामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की या देशातली वर्ण जात आणि स्त्री दास्य व्यवस्था जी आहे ती ह्या देशातलं वास्तव आहे, सामाजिक वास्तव आहे, दैनंदिन वास्तव आहे. परंतु या इतक्या महत्त्वाच्या वस्तुस्थितीची फारशी दखल भारतीय चित्रपटसृष्टीने घेतली नाही हे वास्तव आहे. तर याच्यामध्ये काही अपवाद आहेत का? हो, अपवाद आहेत, सन्माननीय अपवाद निश्चित आहेत. त्याच्यामध्ये विमल रायचा सुजाता चित्रपट असेल, त्याच्यामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न त्या ठिकाणी हाताळण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे अच्युत कन्यासारखा चित्रपट आला, परंतु आपल्याला असं दिसतं आणि अजूनही काही चित्रपट आलेले आहेत तर त्याच्यातनं आपल्याला असं दिसतं की एका अर्थाने पूर्ण जातीव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित न करता केवळ अस्पृश्यतेचा मुद्दा त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकंदरीत उच्च जातवर्गीय दृष्टिकोनातून त्याची मांडणी किंवा सादरीकरण त्या चित्रपटांचं झालेलं दिसतं. या चित्रपटांमध्ये अन्याय दिसतो परंतु त्या अन्यायाचा प्रतिकार मात्र दिसत नाही. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये जे विशेषतः काला कर्णन आणि आत्ताचा जयभीम ह्या चित्रपटातून आपल्याला या भारतीय समाजव्यवस्थेतील वर्ण जात आणि स्त्री दास्य हे अतिशय स्पष्टपणे उघड्या नागड्या स्वरूपात जसं आहे तसं ते आपल्या समोर मांडण्यात आलेलं आहे. आणि इतकंच नाही तर त्याचा जो प्रतिकार आहे, त्याचा जो प्रतिरोध आहे, तो सुद्धा या चित्रपटांमधून समोर आणण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य या नव्या उदयाला येत असलेल्या नव्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. या देशामध्ये जशी वर्णजात वर्ग स्त्री दास्य व्यवस्था सुरू झाली तिच्या माध्यमातून अन्याय, भेदभाव, अत्याचार सुरू राहिले, परंतु ती एक बाजू आहे, त्याचा सतत नेहमीच प्रथमपासून त्याचा प्रतिकार करण्यात आला. इथल्या दलित आदिवासी स्त्रियांनी हे कधीही निमूटपणे सहन केलेलं नाही, याचा सतत प्रतिकार, हा जे वर्चस्व आलं, हे जे प्रभुत्व आलं, त्याचा सतत प्रतिकार त्या त्या कालखंडानुसार
जे जे काही शक्य होतं ते चोखोबांनी सुद्धा केलं. चोखोबांचा सुद्धा आपल्याला विद्रोह दिसतो, ते चौकटीत आहे. निश्चितपणे त्या त्या चौकटीमध्ये त्या कालखंडाची चौकट त्याला होती, मर्यादा होत्या, परंतु ते दिसतं. तर ह्या प्रतिकार सतत जो आहे तो महात्मा फुलेंमधून दिसतो. महात्मा फुलेंच्या चळवळीतून, ब्राह्मणेतर चळवळीतून, पेरियारांच्या आत्मसन्मानाच्या किंवा जस्टिस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला त्याचा प्रतिकार दिसतो. आणि त्याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर अशा पद्धतीनं एक जो सतत प्रतिकार जो आहे या वर्णजाती व्यवस्थेचा विरुद्धचा जो प्रतिकार आहे आणि समतावादी व्यवस्था निर्माणसाठी करण्याची जी भूमिका आहे त्याच्यासाठी जे लढे आहेत ते आपल्याला दिसतात आणि त्याचं प्रतिबिंब आत्ता आपल्याला या चित्रपटांमध्ये पडताना दिसतं. महाराष्ट्रामध्ये विशेषतः सैराटच्या माध्यमातून नागराज मंजुळाच्या मंजुळाच्या सैराटनी अक्षरशः इथली चित्रपटसृष्टी हलवून सोडली. कारण की पहिल्यांदा इतकं जात वास्तव इतक्या प्रखरपणे इतक्या वास्तव स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडण्यात आलं नागराज मंजुळेच्या सैराटच्या माध्यमातून. आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला आता दिसतंय की आत्ताचा जय भीम आला, त्याच्या अगोदर कर्णन आला, कालासारखा चित्रपट आला. हा हे चित्रपट प्रामुख्याने दक्षिण भारतातून आणि त्यातही तमिळ चित्रपट म्हणून हे आपल्यासमोर आलेत. या ठिकाणी एक मुद्दा फक्त मी उपस्थित करतो की त्याचा खुलासा करतो की हे जे चित्रपट आहेत म्हणजे कालासारखा, कर्णनसारखा किंवा आत्ताचा जयभीमसारखा चित्रपट हा तमिळ क्षेत्रात तमिळ माध्यमातूनच का येतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला ते जर समजून घ्यायचं असेल, तमिळ चित्रपटांचं वेगळेपण काय आहे तर ते जर समजून घ्यायचं असेल तर थोडासा आपल्याला इतिहासात जावं लागतं. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फुल्यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली, सत्यशोधक चळवळ पुढे आली, तो वारसा पुढे शाहू महाराजांनी पुढे नेला, मग बाबासाहेब आंबेडकरांनीच ते सगळं पुढे नेत त्याला एका शिखरावर संविधानाच्या माध्यमातून किंवा बुद्धिझमच्या स्वीकारातून त्याला एका शिखरावर बाबासाहेबांनी नेऊन पोचवलं. त्याच पद्धतीनं तमिळनाडूमध्ये सुद्धा पेरियार, रामस्वामी पेरियार नायकरांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी द्रविडी चळवळ सुरू झाली, ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली, अब्राह्मणी चळवळ विचार त्या ठिकाणी फार मोठ्या ठळकपणे समोर आला. आणि त्या चळवळीनं तिथले जे 2.5% जे ब्राह्मण होते तमिळनाडूमधले, ज्यांचं सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे राजकारणापासून ते साहित्यापासून ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संपूर्ण वर्चस्व ब्राह्मणांचं होतं, त्याला चॅलेंज करण्याचं काम पेरियार नायकरांनी महात्मा फुल्यांप्रमाणेच त्या ठिकाणी केलं. आणि त्या ठिकाणी द्रविड अस्मितेची एक स्वतंत्र चळवळ, आत्मसन्मानाची चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली. आणि तोच विचारांचा धागा त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणारे अण्णादुराई असतील, त्याच्यानंतर त्यांच्या समकाल त्यांच्यासोबत असणारे करुणानिधी असतील किंवा MGR असतील आणि नंतर मग अलीकडच्या काळातल्या जयललिता असतील, यांचा हे सगळे ही सगळी जी लिगसी आहे, ही जी सगळी परंपरा आहे, ही आपल्याला पेरियार नायकरांच्या ब्राह्मणेतर चळवळीशी जोडलेली किंवा द्रविडी विचारांशी जोडलेली. आणि इथल्या हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान हा जो एक प्रभुत्व, ब्राह्मणी प्रभुत्वाचा जो विचार राहिला त्याला सतत चॅलेंज करणारी अशी लिगसी ही याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये विकसित होत गेली. त्याच्यातला सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा की ही जी संपूर्ण जो विचारधारा आहे तमिळनाडूमधला, ही जी अब्राह्मणी किंवा ब्राह्मणेतर किंवा द्रविडी जी विचारधारा आहे ती चित्रपटामध्ये कसं काय व्यक्त होतीये, त्याचं कारण काय, तर त्याचं कारण आपल्याला असं दिसतं की पेरियारांच्या नंतर अण्णादुराई आलेत. अण्णादुराई सुद्धा चित्रपटसृष्टीतले होते, त्यांनी चित्रपटाचा उपयोग हा विचारांच्या प्रसारासाठी केला, प्रपोगंडासाठी केला. त्याचप्रमाणे करुणानिधी सुद्धा स्क्रिप्ट रायटर होते. करुणानिधी असतील, जयललिता असतील किंवा अगदी स्टॉलवर्ट समजले जाणारे MGR असतील, ही सगळी जी राजकीय नेतृत्व होतं किंवा द्रविडी विचारांचं नेतृत्व करणारे जे सगळे नेते होते ते खरं तर चित्रपटसृष्टीमधले सुद्धा कलाकार होते. त्याच्यामुळे जे विचार ते कॅरी करत होते त्या विचारांचं प्रतिबिंब हे तमिळी चित्रपटामध्ये आपल्याला स्पष्टपणे उमटलेलं दिसतं. आणि त्याच्या माध्यमातून मग आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अतिशय रोखठोकपणे, अतिशय स्पष्टपणे जातीचं वास्तव, ब्राह्मणी वर्चस्वाचं वास्तव, श्रीदास्याचं वास्तव, परंतु ते त्या अधोरेखित होतच आहे, परंतु त्याच्या त्या सगळ्या वर्चस्ववादाला, सगळ्या ब्राह्मणी वर्चस्वाला, सगळ्या पुरुषी सत्तेला आव्हान देणारा सुद्धा
त्या अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करणारा सुद्धा मांडणी सादरीकरण हे आपल्याला तमिळ चित्रपटातून दिसतं. जय भीम चित्रपट हा सरळपणे त्याच भूमिकेचं एक प्रेझेंटेशन आहे आणि फुले शाहू आंबेडकर पेरियार याच विचारसरणीला पुढे घेऊन जाणारा आणि आत्मसन्मानाची भूमिका जी आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू होती आत्मसन्मानाची चळवळ आत्मसन्मानाची लढाई आहे. जय भीममध्ये जे काही दिसतं ती त्या आदिवासी कुटुंबाची त्या आदिवासी अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रीची लढाई आत्मसन्मानाची लढाई आहे ती त्या ठिकाणी जय भीममधनं अधोरेखित झाले. त्याच्यामुळे मी या जय भीम चित्रपटाचं मनापासून स्वागत करतो. जय भीम.